नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता नफी कुमार भारतीतील कीर्तिकठियाचा दृष्टांत हा पाहणार आहोत याचे लेखक आहेत महिमभट्ट महिमभट्ट हे अद्य प्रवर्तक किंवा मराठीतील पहिले चरित्रकार आहेत पंथाचे प्रवर्तक आहेत श्री चक्रधर स्वामीचे निष्ठावंत अनुयायी आहेत नाग नागदेवाचार्याच्या सहकार्याने श्री चक्रधर चक्रधरांच्या आठवणीचे परिश्रमपूर्वक संकलन करून त्यांनी लीलाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी गोविंद प्रभुचरित्र ही लिहिलेलं आहे पंथाचे तत्वज्ञ तत्कालीन सामाजिक संस्कृती परिस्थिती भाषा व समाज जीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही लिळा चरित्र हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे कोणताही जीव हा विकारापासून वेगळा राहत नाही हे स्पष्ट करण्यासाठी ही प्रस्तुत लीळा जी आहे लीळे च, च चक्रधर स्वामींनी कीर्तिकटियाचा दृष्टांत सांगितलेला आहे कोणत्याही कार्याचा आणि व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे की नाही हेच या लिळेतून त्यांनी पटवून दिलेलं आहे पाहूया आपण डोमग्रामी गोसावे याच्या ठाई उदयाचे मातीकाम होत हुथ होते बघा विद्यार्थी मित्रांनो हा हा जो पा या हे जी उदाहरण आहे दाखला आहे यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचे तुम्ही अगोदर लक्षपूर्वक ऐकून घ्या आणि तुम्हाला प्रश प्र जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्हाला नंतर तुम्हाला एका ठिकाणी शेवटी मी तुम्हाला देईन शब्द तुम्ही शब्दासाठी अगोदर हा जो पूर्ण आहे म्हणजे दाखला दिलेला आहे तो नीट समजून घ्या आता इथे कीर्ती कठियाचा दृष्टांत कठिया म्हणजेच काय पुजारी किंवा गुरव बघा लक्षात येते कठिया म्हणजेच काय पुजारी किंवा गुरव किंवा पुजारी आपण मंदिरात बघतो ना पुजारी असतात की नाही आणि दृष्टांत म्हणजेच काय दाखला किंवा उदाहरण तर इथं बघा डोमग्रामी गोसावियाच्या ठाई उदयाचे माती काम होत हो होत होते हो हो इथं डोमग्रामी म्हणजेच काय गावाचं नाव आहे डोम आणि तिथं गोसाव्याच्या ठाई म्हणजे ठाई म्हणजे ठिकाणी गोसावे यांच्या ठिकाणी उदय म्हणजे उदयाचे म्हणजे सकाळी त्यावेळी तिथं मा माती काम होत होते ती सी बाजत होते तिथं म्हणजे थंडी सी म्हणजे काय थंडी बाजत म्हणजे वाजणे तेथे तेने भक्तजनासी व्यापार होवेना म्हणजे त्यांना तिथं भक्तजन जे आहेत त्यांना कामच व्यापार म्हणजे काय काम होतच नव्हते होवेना म्हणजे होतच नाही भट भट म्हणजेच कोण येतं हे नागदेवाचार्य ते श्री चक्रधर स्वामींचे काय होते शिष्यच होते तर तिथे त्यांना अनभट व्यापार करू लागले नाथोबया बनितले नाग नागदेया तू कैसे ही विसना म्हणजे त्यावेळी हे ज्यावेळी इकडे भट ज्यावेळी काम करतात व्यापार करतात त्यावेळी नाथोबा काय म्हणतात नाथोबा दुसरे म्हणजे दुसरे शिष्य होते ते म्हणतात की तुला कशी काय थंडी वाजत नाही नागदेवा तुला काय थंडी कशी काय वाजत नाही आहे तर तेव्हा ते काय म्हणतात बघूया आपण आता यावरी तू कैसी हिवीस ना म्हणजे तुला थंडी कशी वाजत नाही तव भट्टी म्हणितले आम्ही व आम्ही वैरागी काही असी हिव हिव ह्यू म्हणजे थंडी बht, वैरागी म्हणजे काय संन्यासी तर बघा इथं तो भट म्हणजेच नागदेवाचार्य काय म्हणतात की आम्ही काय आहोत तर आम्ही वैरागी सुखाचा त्याग करणारे आम्ही वैरागी म्हणजे संन्यासी म्हणजेच काय इथं आता म्हणता येईल वैरागी किंवा संन्यासी म्हणजे सुखाचा त्याग करणारे तर इथं आम्ही सुखाचा त्याग करणारे आहोत आम्हाला कसली आली आहे थंडी असं इथं कोण म्हणतं आहे नागदेवाचार्य कुणाला म्हणतायत नाथोबायाला आता नागदेवाचार्य म्हणजेच कोण भट हम्म यावरी सर्वज्ञ म्हणितले म्हणजे हे सगळं पाहत होते सर्वज्ञ त्यावेळी ते ऐकून ते, ते, ते म्हणतात श्री चक्रधर स्वामी म्हणाले वानरेया पोरा जीवासी विरू आवडे हा ही एक विकार विकारूच की गा म्हणजे त्यावेळी ते म्हणतात ज्यावेळी चक्रधर स्वामी ते ऐकतात त्यावेळी ते म्हणतात की वानरया मुला सुखाचा त्याग करणे हे मला आवडते हा एक प्रकारचा विकारच होय की नाही तू म्हणतोस ना की तुला सुखाचा आम्ही संन्यासी आहोत तर आम्हाला सुखाचा त्याग करावाच लागतो आम्हाला कसली आली आहे थंडी हा सुद्धा एक विकारच आहे की नाही तर आता पुढे बघूया का भट काय म्हणतात यावरी भट म्हणितले म्हणितले म्हणजे म्हणाले म्हणजे भटी म्हणजेच कोण नागदेवाचार्य जी 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 निर्विकार तो मंझे कवन म्हणजे कवन म्हणजे कोण कोण म्हणजे ठीक आहे ठीक आहे जी आहे जी एक प्रकारचा निर्वि विकारच होय पण यावर भटी काय म्हणतात जी 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 निर्विकार हो पण असा कोण आहे जो की ह्याच्यात नाही आहे वानरया पोरा जीवा विकारा वेगळा केव्हा केव्हा वाळी कधीही होणार नाही म्हणजे बघा लक्ष द्यायचं वानरया म्हणजेच काय अरे वानरेया कुणाला म्हणत होते माहिती आहे तुम्हाला की नागदेवाचार्य हे जे चपळ होते कामाला त्याच्यामुळं ते पळत इकडून तिकडे कामं करत राहायचे त्यामुळे त्यांना श्री स्वामी वानरया असं बोलायचे पोरा जे विकारा वेगळा केव्हा हाळी म्हणजे कधीही झालेलं नाही विकाराच्या वेगळा झालाची नाही म्हणजे कधीच झाला नाही विकारा वेगळा कधीच झाले नाही तू काही वेगळा अससी मग तू कसा काय वेगळा असू शकशील म्हणजे कधीच विकारापासून वेगळा श्री चक्रधर स्वामी म्हणाले की संभाव्य जीव हा विकारापासून कधीच वेगळा नाही मग तू तरी कसा वेगळा असेल मग यावर याच्यावरती बघा हो काजी यावरील गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरोपीला निरोपला म्हणजेच काही ते स्पष्ट केला आणि कीर्तिकठियाचा काठ कीर्ती काठियाचाच दृष्टांत म्हणजे दृष्टांत म्हणजे उदाहरण दिलं आणि मग का, का ते काय काय उदाहरण आहे ते पाहूया कवणी एकू कठिया असे म्हणजे कवणी म्हणजे काय कोण्या ठिकाणी एखाद्या एक कोण्या ठिकाणी किंवा कोणी एका असं म्हणलं तरी चालेल एका ठिकाणी एक कठिया म्हणजेच काय इथं पुजारी असे तो भोगस्थान भोगस्थानची शुश्रूषा करी म्हणजे इथं देवाला भोगस्थान म्हणजेच काय देवाला जे नैवेद्य दिलं जातं ना त्याची तिथली देखरेख सा साफसफाई स्वच्छता हे करण्याचं काम त्याचं होतं झाडी झाडी साडा समार्जन करी ते देखून गावीचे म्हणती कठीये हो निके करीत असा बर्वे करीत असा म्हणजे तो बर्वे म्हणजे आणखीन छान म्हणजे छान करतो ते ऐकोनीय ऐकूनय दसवडीचे दसवडी होत हात हात चढवी तयासी देवता आपुले फळ नेदी तयासी कीर्ती कीर्तीचे फळं झाले बघा इथे किती छान सांगितलेले त्यांनी की कोणी एका गावी काय होतं एक पुजारी होता तर तो, तो भोगस्थांची शुश्रूषा करीत असे म्हणजे जे मंदिर असतं ना त्या मंदिराच्या तिथे जिथं नैवेद्य दाखवलं जातं तिथं जे स्वच्छता ठेवण्याचं काम ते पुजारी करत असो झाडी सडा समर्जन करीत असे हे पाहून गावातील लोक त्यांना काय म्हणायचे पुजारी कार्य हो, तुम्ही चांगल्या खूपच चांगल्या प्रकारे काम करता आहात हे ऐकून अधिकाधिक काम करत असे तो करायचा अधिक स्वच्छ आणखीन स्वच्छ आणखीन स्वच्छ करत असायचा आणि मग ते या पण तो या कामाच्या कामामध्ये हे विसरून गेला की देवता काही फळ देतच नव्हती त्याला फक्त कीर्ती हेच फळ मिळालं कारण त्याचं जे मेन ध्येय होतं तो काही तो म्हणजे ते जो ते दे देवाला प्राप्त करण्यासाठी कीर्तीचाच त्याला फळ भेटलं आता इथे बघा आता इथे जे आहे तालु हे जे डोमग्राम आहे ना हे डोमग्राम सध्या आपले तालुका नेवासा जे आहे जिल्हा अहमदनगर येथे कमलापूर असे एक गाव आहे त्यालाच पूर्वी डोमग्राम म्हणलं जायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे महिमभटाने छान पद्धतीने आपल्याला इथं सांगितलेलं आहे कोणतंही काम जे आहे ते काम कशा पद्धतीने आपण विकाराशिवाय करू शकतो हे इथं सांगितलेलं आहे नमस्कार